नमस्कार, आपण पाहतात न्यूज महाराष्ट्र टुडे वेद सत्याचा। आज आपण या ठिकाणी आहोत अहमदपूर उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या समोर। मानवहित लोकशाही पक्षाच्या वतीनं उपविभागीय अधिकारी अहमदपूर यांना निवेदन देण्यात आलेलं आहे आणि या निवेदनातून अशी मागणी करण्यात आलेली आहे की वाशिम जिल्ह्यातील मातंग समाजावर झालेला भ्याड हल्ल्यातील आरोपींना अटक होणे आणि त्यांच्यावर कार्यवाही करण्याची त्यांची रास्त मागणी या ठिकाणी आहे। आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत आहेत माननीय टी एन कांबळे सर। सर, आजच्या या तुमच्या मागणीच्या संदर्भाने काय सांगते? आज आम्ही मानवहित लोकशाही पक्षाच्या अहमदपूर शाखेच्या वतीनं या ठिकाणी माननीय उपजिल्हाधिकारी साहेब यांना यांच्याद्वारे माननीय मुख्यमंत्री साहेबांना निवेदन दिलेलं आहे। दिनांक 20/11/2021 रोजी मौजे लोणी तालुका रिसोड जिल्हा वाशिम येथे काही समाजकंटकानं लहूजी साळवे यांचं बॅनर फाडलं, जे की जयंतीच्या दिवशी त्या लोकांनी लावलेलं होतं, आणि फाडून त्यांनी रात्रीच्या 6 ते 7 अंधारात लाईट बंद करून या ठिकाणी मातंग समाजावर फार मोठा अमानुष्य असा सशस्त्र असा हल्ला केला। त्याच्यामध्ये एक मनुष्य अत्यंत गंभीर से ज्या आजार म्हणजे जखमी आहे आणि अनेक लोक जखमी आहेत, स्त्रियावर लहान मुलांवर त्या ठिकाणी त्यांच्यावर हात टाकण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून तिथल्या पोलीस यंत्रणेने त्यांच्यावर वेळीच दखल घेऊन त्या ठिकाणी त्यांच्यावर केस दाखल केलेली आहे। इंडियन पिनल कोडच्या कलम 307, 324, 323, 504, 506, 1800 ॲक्ट आणि पोक्सो या अंतर्गत त्यांच्यावर गुन्हे दाखल केलेले आहेत। 18 लोकांवर गुन्हे दाखल केलेले आहेत, 7 ते 8 लोक त्या ठिकाणी अटक झालेले आहेत। आमची अशी मागणी आहे की उर्वरित लोकांनासुद्धा अटक झाली पाहिजे आणि जास्तीत जास्त त्यांना शिक्षा झाली पाहिजे आणि तिथल्या समाजाला संरक्षण मिळालं पाहिजे, अशा प्रकारची रास्त मागणी आमची या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवरावजी ठाकरे साहेब यांच्याकडे आहे आणि त्याचं निवेदन आज रोजी आम्ही समस्त या ठिकाणी अहमदपूर तालुका अध्यक्ष बी एम कांबळे, मानवहितचे जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय कलवले, या ठिकाणी वाघमारे सर, राहुल वाघमारे, सर्व आमचे टीम या ठिकाणी हजर आहेत आणि त्यांच्याद्वारे आम्ही या ठिकाणी विनोद नामपल्ले वगैरे सर्व आम्ही सगळ्यांचे नावं घेण्यापेक्षा सर्व आमचे विनोद वाघमारे वगैरे या ठिकाणी हजर आहेत, त्यांच्यातर्फे आम्ही हे निवेदन दिलेलं आहे। आम्ही रिसोडमध्ये या ठिकाणी लवकरच मोठा मोर्चा महाराष्ट्राच्या वतीनं त्या ठिकाणी काढणार आहोत मानवहित लोकशाही पक्षाच्या। या ठिकाणी हे आंदोलन आदरणीय अण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिन साठे यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी करण्यात येईल आणि त्यांच्या आदेशानं पूर्ण महाराष्ट्रामध्ये कलेक्टर आणि तहसीलदारला या घटनेचा निषेध म्हणून निवेदन देण्यात आलेलं आहे। आपल्यासोबत या ठिकाणी मानवहित लोकशाही पक्षाचे तालुका अध्यक्ष डी एम कांबळे हे सुद्धा उपस्थित आहेत। आपण त्यांची सुद्धा भूमिका या ठिकाणी जाणून घेणार आहोत। काय सांगता येईल आजच्या तुमच्या आंदोलनाच्या निमित्ताने? आंदोलनाच्या निमित्तानं मला एवढंच सांगावं असं वाटतं, खरोखरच हे निंदनीय गोष्ट आहे, लज्जास्पद गोष्ट आहे। आज जो अन्याय बहुवंचितावर होतो, मातंगावर होतो, बौद्धावर होतो, मुस्लिमवर होतो, खरोखरच आपल्या देशाचं हे लांछनास्पद कर्तव्य कार्य आहे। यांच्यावर कोणीतरी हे करावा, प्रतिबंध करावा आणि ह्या जे अन्यायकारक जे काही गोष्टी होतात ह्याच्यावर त्यांनी निर्बंध लादावेत। आज आमचे टी एन कांबळे साहेब खरंच सचिनभाऊ साठेच्या नातांचे जे पक्ष आहे मानवहित लोकशाही पक्ष, त्या राष्ट्रीय अध्यक्ष त्यांनी त्यांच्या त्या पक्षाचे टी एन कांबळे साहेब, आमचे ॲडव्होकेट टी एन कांबळे साहेब हे कोर कमिटी अध्यक्ष आहेत। आज कुठेही अन्याय झाला तर ते धावून जातात, आम्हाला बोलवतात आणि खरोखरच आम्हाला ह्या सर्वांना फार वाईट वाटतं ह्या अशा घटना बघून, घटना ऐकून आमचे तर कान पार ते बघून फार डोळ्यात पाणी आलं आणि खरोखरच आज आम्ही निवेदन त्यांच्या थ्रू दिलं, कोर कमिटी अध्यक्ष टी एन कांबळे साहेबांच्या थ्रू दिलं। खरोखरच ह्या गोष्टीची दाद मुख्यमंत्री महाराष्ट्र मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांनी घेऊन तात्काळ त्या आरोप्याला अटक करून त्यांना सर्वात मोठी शिक्षा, मला वाटतं की त्यांना फाशी शिक्षा दिल्याशिवाय हे असं हे कांड थांबणार नाही, बंद होणार नाही। ह्या एवढं बोलून मी इथंच थांबतो।
आपल्यासोबत मच्छिंद्र वाघमारे हे सुद्धा उपस्थित आहेत, आपण त्यांची सुद्धा भूमिका या ठिकाणी जाणून घेणार आहोत. काय सांगता येईल तुम्हाला या आंदोलनाच्या निमित्ताने? मी असे जाहीर करतो की ज्या लोकांनी मातंग समाजावर जे अत्याचार केला त्या अत्याचारित लोकांना एक प्रश्न विचारतो मी. तुम्ही ज्या महापुरुषानं भारताला स्वातंत्र्य मिळावं याच्यासाठी क्रांती केली, मोठे मोठे क्रांतिकार निर्माण करून भारताला शेवटी स्वातंत्र्य भेटलं, या माणसाच्या नावानं तुम्ही लहुजी साळवे वस्तात लहुजी साळवे यांच्या पोस्टरला फाडता आणि त्यांच्या वंशजाला तुम्ही अत्याचार त्यांच्यावर करता, हे तुम्हाला कितपत शोभनीय आहे हे तुम्ही स्वतःहून सांगावं. आणि तुम्ही जर खरे अत्याचारी जो कोणी तुम्ही आहात अत्याचार करणाऱ्या लोकांनी, लहुजी साळव्यांचा पूर्ण अभ्यास करूनच मग आमच्या मातंग समाजावर तुम्ही असं बोट दाखवावं अत्याचार करावं, याचा जाब आम्ही तुम्हाला मानवहित लोकशाही पक्षाचे सर जे संस्थापक आहेत सचिनभाऊ साठे यांच्या आदेशानं जेव्हा केव्हा त्या ठिकाणी आम्ही तुमच्यावर मोर्चा आणणार आहोत, त्यावेळेस तुम्हाला आम्ही दाखवून देऊ की मातंग समाजानं या देशासाठी काय केलं, लहुजी साळव्यांच्या वंशजानं काय केलं आणि तुम्ही त्यांच्यावर अत्याचार करता, हे इतकं लाजिरवाणं काम तुम्हाला शोभतं तरी कसं? या गोष्टीचा आम्ही या सर्व मातंग समाजाच्या वतीनं बहुजनाच्या वतीनं इतका जाहीर निषेध करतो की ते असा निषेध कोणी करणारही नाही. बस या ठिकाणी रिसोड तालुका जिल्हा वाशिम या ठिकाणी अण्णाभाऊ साठे यांच्या नातू यांच्या नेतृत्वाखाली या झालेल्या अन्यायाच्या विरोधामध्ये मानवहित लोकशाही पक्षाच्या वतीनं मोठ्या प्रमाणावर आंदोलन छेडण्यात येणार आहे अशी आज या ठिकाणी ॲडव्होकेट टी एन कांबळे सरांनी ग्वाही दिलेली आहे. अशाच नवनवीन बातम्या आणि अपडेट्स पाहण्यासाठी पाहत रहा न्यूज महाराष्ट्र टुडे. कॅमेरामन योगेश लांडगेसह मी त्रिशरण मोगावकर.